नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आठवी एन एम एम एस स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्ही ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट व इतर या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करावे लागतात आणि तुमचे हे सर्व डॉक्युमेंट्स पाहूनच तुम्ही फॉर्म योग्य रीतीनं भरलेला आहे का नाही हे चेक करून माध्यमिक शिक्षण अधिकारी तुमचा फॉर्म व्हेरीफाय करत असतात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीनं भरावा हे तुम्हाला समजेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी यावर्षी वर्ग आठवा एन एम एम एस परीक्षेला पास झालेले आहेत त्याचबरोबर जे विद्यार्थी यापूर्वीच्या एन एम एम एस परीक्षेमध्ये पास झालेले आहेत म्हणजे जे फ्रेशर आहेत व रिन्युअल आहेत या सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदर्भात अधिक माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीला क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा जे मी अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला तर विद्यार्थी मित्रांनो आठवी एनएमएमएस परीक्षा पास झाले तुम्ही मिरिटमध्ये आले म्हणजे ऑटोमॅटिक शिष्यवृत्ती मिळत नाही तर त्यासाठी तुम्हाला एन एस पी पोर्टलवर म्हणजे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाइन तुमचा फॉर्म भरावा लागत असतो आणि हा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही डॉक्युमेंटची आवश्यकता असते तर ज्या पद्धतीनं तुम्ही एन एम एम एस परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्यासाठी जे डॉक्युमेंट लागलेले आहेत तेच डॉक्युमेंट यासाठी लागतात आणि एखादं एक डॉक्युमेंट एक्स्ट्रा लागत असते तर विद्यार्थी मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे फोटो लागणार आहे तुमची स्वाक्षरी तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे त्याचबरोबर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाणपत्र त्याचबरोबर तुम्ही दिव्यांग असाल तर ते अपंगत्व प्रमाणपत्र व ई डब्ल्यू एस तुम्ही असाल थे तुम्हाला थे थे तर ते त। त। तुम्हाला ते ई डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर सध्या तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत आहात त्या शाळेतील तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे तर हे बोनाफाईड सर्टिफिकेट कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावं ते या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही फ्रेशर असाल म्हणजे नवीनच विद्यार्थी असाल आठवा वर्ग एन एम एस परीक्षा तुम्ही या वर्षीची म्हणजे एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये जी परीक्षा झाली ती पास झालेली असाल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे एन एस पी पोर्टलवर आणि मग रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्ही फॉर्म भरत असताना तुमचा फॉर्म भरून झालं की तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन मिळते तिथून तुम्ही ते प्रिंट घ्यायची आहे बोनाफाईड सर्टिफिकेटची आणि त्याच फॉर्मॅटमध्ये त्याच घेतलेल्या प्रिंटवर तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाची सही स्वाक्षरी घेऊन तुम्हाला परत बोना ते बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म हा तुम्हाला फायनल सबमिट करायचा आहे तर रिन्यूव्हलच्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा हीच प्रोसिजर आहे त्यांनीसुद्धा हे बोनाफाईड सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्याचं त्यावर त्या बुनाफाईडवर सही शिक्का घ्यायचा आहे आणि ते तुम्ही अपलोड करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही ऑनलाईन फॉर्म जर तुमच्या शाळेमार्फत भरले जात असतील तर हा फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाशी प्रिन्सिपलशी संपर्क करा आणि त्यांना सांगा की सर एन एम एम एसचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे मी एन एम एम एसला सिलेक्ट है, आहे पात्र विद्यार्थी आहे माझा फॉर्म भरायचा आहे जर त्यांच्या शाळेतून एखादा कर्मचारी हा फॉर्म भरत असेल तर ठीक आहे भरत नसेल तर तुम्ही बाहेरून जे मल्टी सर्व्हिसेसचे जे मार्केटमध्ये दुकान आहेत तिथं सर्वच परीक्षेचे फॉर्म कॉलरशिपचे फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरून मिळत असतात त्यांच्याकडून तुम्ही तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता आणि त्यानंतर फॉर्म भरून तुम्ही फायनल सबमिट केल्याच्यानंतर तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या लॉग इनला तो फॉर्म जात असतो आणि मग तिथून तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने तो व्हेरीफाय करावा लागत असतो तर तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक तुमचा फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी तुमचे सर्व डॉक्युमेंट्स मागतात तुमचं आधार कार्ड मागतात तुमचं कास्ट सर्टिफिकेट मागतात तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र मागतात डब्ल्यू एस असाल तर ते मागतात किंवा मा तुम्ही अपंग असाल तर ते दिव्यांग प्रमाणपत्र मागतात आणि सर्व डॉक्युमेंट्स पाहून त्याचबरोबर तुमचे मागील वर्षाची मार्कशीटसुद्धा लागत असते त्यावर तुम्हाला पंचावन्न टक्केपेक्षा जास्त मार्क्स पाहिजे आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के किमान मार्क्स पाहिजे त्यापेक्षा कमी मार्क्स असतील तर ही शिष्यवृत्ती मिळत नाही तर हे सर्व डॉक्युमेंट्सवरून तुम्ही भरलेला जो फॉर्म आहे करेक्ट आहे का नाही हे शाळेचे मुख्याध्यापक तपासून पाहतात आणि त्यानंतर ते, ते सर्व माहिती योग्य असेल तर व्हेरीफाय करतात व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुमचा फॉर्म तेथून माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी असतात त्यांच्याकडे त्यांच्या लॉग इनला हा फॉर्म तिथून जातो त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये एन एम एम एस शिष्यवृत्तीचं काम पाहणारा एक कर्मचारी असतो एक क्लर्क असतो त्यांच्याकडे ही सर्व जबाबदारी असते तर तुम्हाला त्या जिल्हा परिषदमधल्या एन एम एम एसचं काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेटायचं आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की माझा फॉर्म भरलेला आहे शाळेतून व्हेरीफाय केलेला आहे आणि तुमच्या लॉगिनला आलेला आहे तर आता तुम्ही तो माझा फॉर्म व्हेरीफाय करा त्यावेळेस तुम्हाला ते काही डॉक्युमेंट्स मागत असतात तर जी डॉक्युमेंट्स तुम्ही शाळेमध्ये मुख्याध्यापकांना दिलेली आहेत त्यांनी जी डॉक्युमेंट्स पाहून व्हेरीफाय केलेले आहेत तेच डॉक्युमेंट परत ते माध्यमिक शिक्षण अधिकारी मागत असतात ते परत तिथं चेक करतात की तुम्ही संपूर्ण भरलेला फॉर्म तुमचा योग्य आहे की नाही तर या डॉक्युमेंटून चेक करून पुन्हा ते व्हेरीफाय करतात सर्व माहिती योग्य असेल तर व्हेरीफाय करतात अन्यथा ते तिथून रिजेक्ट करू शकतात तर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी हा फॉर्म तुमचा व्हेरीफाय केल्याच्या नंतर तो परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे जात असतो आणि त्यानंतर त्यांनी तिथून वेरीफाय करतात आणि मग हा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे जातो आणि तिथं तुमची शिष्यवृत्ती मंजूर होते आणि मग तुमच्या अकाउंटमध्ये ती शिष्यवृत्ती येत असते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं तुम्णा स्वतःचं बँक अकाउंट असावं लागते जॉईंट अकाउंट किंवा आईवडिलाचं अकाउंट चालत नाही तर शक्यतो मध्ये अकाउंट काढा कारण पटकन शिष्यवृत्ती एसबीआयच्या अकाउंटला जमा होते याशिवाय इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचं चा चालत असते परंतु शक्य असेल तर तुम्ही एस बी आय बँकेचंच अकाउंट काढा कारण मॅक्झिमम विद्यार्थ्याचं एस बी आयचं असते आणि तिथं शिष्यवृत्ती लवकर जमा होते तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे वेळ आहे जवळपास हे ऑनलाईन पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर एक ते दीड महिन्याचा कालावधी देत असते शेवटची डेट आणखी त्यांनी अनाऊन्स केलेली नाही त्यामुळे शेवटच्या डेटचं वाट न पाहता शक्य तेवढ्या लवकर तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट्स काढून घ्या आणि लवकरात लवकर तुमचा हा ऑनलाईन फॉर्म तुमच्या शाळेमार्फत किंवा तुम्ही वैयक्तिकरित्या भरू शकता भरून घ्या व जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडून व्हेरीफाय करून घ्या आणि त्यामुळे लवकरात लवकर ही तुमची प्रोसिजर केली तर तुम्हाला सहज शिष्यवृत्ती ही आठवी आणि मेम एसची जी आहे दरवर्षी बारा हजाराप्रमाणे चार वर्ष मिळणार आहे तर असे एकोण अठ्ठेचाळीस हजार रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा म्हणजे सर्वांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल व कोणताही पात्र विद्यार्थी जो एन एम एम एसला सिलेक्ट झालेला आहे तो या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार